आरक्षणामुळे लायकी नसलेल्या लोकांच्या हाताखाली काम करावं लागतं असं वक्तव्य केलंच नसल्याचा दावा आता मनोज जरांगे पाटील यांनी केलाय. मनोज जरांगे पाटलांनी पुण्यातल्या खराडीत केलेल्या वक्तव्यांना वाद निर्माण झालेला होता. मनोज जरांगे पाटील हे जातीयवादी असल्याची टीका होऊ लागली. या वक्तव्यासंदर्भात त्यांना विचारलं असता जरांगे पाटील नेमकं काय म्हणतायत ऐकूया आपण. आम्ही हुशार असतानाही ज्याची लायकी नाही त्याच्या हाताखाली आमच्याला काम करायची वेळ आली. आम्ही कोणाची बरोबरी करू इच्छित नाही, पण आम्ही कशात कमी नाहीत. आम्ही रात्रंदिवस अभ्यास करून आमच्या बुद्धीची प्रचिती आम्ही राज्याला आणि देशाला दाखवली. पण या आरक्षणापायी आमच्या लेकरांचे मुर्दे पडायला लागले, त्या वेदना आता आम्हाला सहन होत नाहीत. लायकी नसलेल्या लोकांचे आम्ही असं कुठं बोललो? लायकी नसलेल्या लोकांच्या हाताखाली काम करायला लागतं असं बोललो आणि बोललो असलं तर मी परत बघतो कोणाविषयी बोललो ध्यानात येईन मग मला. पण मी शक्यतो म्हणजे लय हुशारीने दाखवत, पण चुकीचं शक्यतो स्टेटमेंट करतच आहे. मी सगळं मान मर्यादा राखूनच बोलतो. शक्यतो म्हणलो असेल तर मी ते शोधतो, मग त्याच पद्धतीचा त्याच लायकीचा असेल त्याला म्हणलो असेल, समावेशक नाही म्हणू शकत मी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.